भाजप खासदार व माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी देशात जातीय जनगणनेची मागणी होत असताना काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व संसदेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचीच जात विचारली आणि केंद्रीय मंत्री ठाकूर यांच्या वक्तव्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही पाठिंबा दिला, त्यामुळे दुसऱ्या दिवशी काँग्रेस भाजप व केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या विरोधात आक्रमक मोडमध्ये आली आहे. अनुराग ठाकूर यांच्या विरोधात आज यवतमाळ शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र आंदोलन पुकारून निषेध नोंदवण्यात आला. यावेळी अनुराग ठाकूर यांच्या पोस्टरवर जोडे मारून काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी व नेत्यांनी आपला निषेध नोंदवला. गुरुवार 1 ऑगस्टला शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चंदू चौधरी, महिला शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा उषा दिवटे यांच्या नेतृत्वात शहरातील संविधान चौकात काँग्रेसच्या वतीने हे निषेध आंदोलन पुकारण्यात आले. यावेळी मंत्री अनुराग ठाकूर यांच्या वक्तव्याचा व त्यांना पाठिंबा देणाऱ्या भाजपचा तीव्र निषेध काँग्रेसने केला. यावेळी भाजप केंद्रीय मंत्री ठाकूर यांच्या विरोधात जोरदार नारेबाजी झाली व त्यांच्या बॅनरवर सर्वांनी जोडे मारून आपला राग व्यक्त केला. या दरम्यान विदर्भ टाइम्स सोबत बोलताना काँग्रेस नेते प्रवीण देशमुख म्हणाले की लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय व हक्क मिळावेत यासाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जातीनिहाय जनगणनेची मागणी करताच भाजप नेते त्यांचा प्रचंड द्वेष करीत आहेत. यातूनच मग केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांचीच जात विचारून एका प्रकारे देशातील लोकशाही आणि संसदेचा अपमान केला आहे. यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष चंदू चौधरी म्हणाले की काँग्रेस जातीनिहाय जनगणनेची मागणी करत आहेत. राहुल गांधींनी या मुद्द्यावर आपला आवाज बुलंद केला आहे, मात्र भाजप व त्यांचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांची जात विचारून अपमानित करण्याचे कार्य केले. त्यांच्या वक्तव्याचा निषेध करीत आज शहरात काँग्रेसकडून हा निषेध आंदोलन करण्यात आल्याची माहिती चौधरी यांनी दिली.